पार्थ पवार यांच्या 2019 लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार अशा चर्चा वारंवार होत असतात. सध्या पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची तर्कवितर्क देखील लावले जातात. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच या विषयांच्या चर्चांना पूर्णविराम देखील त्यांनी लावला आहे. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. कारखान्यांचा हंगाम संपत आला असेल तरी राज्याबरोबर साताऱ्यातही शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. या संदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आली आहेत. हंगाम संपत आला असेल तरी कारखाने सुरू ठेवून शिल्लक उसाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आणि त्याचसोबत हेक्टरी टनही वाढलीत. सगळे कारखाने ऊस संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्याचसोबत रोज आढावा देखील घेत आहे. साताऱ्यात अजिंक्य तारा कारखाना जास्त दिवस चालेल अशी परिस्थिती आहे असंही अजित पवार म्हणाले. श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि निदर्शने दरम्यान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यापूर्वी त्यांनी ट्विट केलं, मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आव्हान करतो आणि लक्षात ठेवा की हिंसेने फक्त हिंसाचार वाढेल. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे असं ट्विट करत त्यांनी सामान्य जनतेला आव्हान केलं. अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं लीलावती रुग्णालयाच्या MRI कक्षातील फोटो समोर आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनीषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी सोमवारी लीलावती रुग्णालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. नवनीत राणा यांचं MRI सुरू असताना फोटो कुणी काढला असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला. तर या प्रकरणी नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता असल्याने गैरवापर केला जातो, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लीलावतीमधील बाकींच्या रुग्णांच्या घराची देखील मोजमापणी करू शकतात. लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री यांनी दिले तरी नवल वाटणार नाही, कारण त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहेत अशी खरमरीत टीका नवनीत राणा यांनी केली आहे. केंद्र सरकारने सोमवारी देशद्रोह कायद्यासंदर्भात एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. देशद्रोह कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार आणि चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय. जोपर्यंत सरकार चौकशी करत नाही तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करू नये अशी विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटलंय, देशद्रोहाच्या भारतीय दंडसंहितेच्या कलम 124A च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल.